तर आमदाराच्या नावानं चिठ्ठी लिहून तरुणानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागातील ही घटना आहे. चिठ्ठीमध्ये आमदार नारायण कुचे आणि त्यांचे बंधू देवीदास कुचे यांचं नाव लिहिण्यात आलेलं आहे. जगदीश सूर भैया असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मृत तरुणानं नारायण कुचे यांच्या पतसंस्थेमधून कर्ज घेतलं होतं. जगदीश सुरभये या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे. त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की त्यांच्या आत्महत्येस बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे व त्यांचे बंधू देवीदास कुचे हे जबाबदार आहेत. आमची या ठिकाणी पोलिसांना मागणी आहे की कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तात्काळ आमदार नारायण कुचे व देवीदास कुचे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. माझी राष्ट्रीय द्वेषापोटी कुणी बदनाम करण्याचा प्रयत्न करतात का म्हणून मी स्वतः सी पी साहेबाला विनंती केली याची सखोल चौकशी होऊन द्या. कारण की तिने सांगितलं फोनद्वारे धमकी दिली. मी कधी धमकी देणारा माणूस नाही. मी कधी 1-1.5 लाख रुपये खर्च आहे, त्याचे हप्ते क्लिअर आहे, त्याच्यामुळं त्याचा माझा काही संबंध नाही. राष्ट्रीय द्वेषापोटी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.